नमस्कार मित्रांनो, आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा नवा ट्विस्ट। सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत। ते नागपूर विमानतळावरून थेट दिल्लीसाठी रवाना झाले आहेत। फडणवीस विशेष विमानाने दिल्लीला गेले आहेत। विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आधीच एनडीएच्या बैठकीच्या निमित्ताने दिल्लीला गेले आहेत। त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हे सुद्धा दिल्लीला रवाना झाले आहेत। त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसमोर महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधित काही महत्वाचे निर्णय घेतले जातात का, हा प्रश्न महत्वाचा आहे। काही दिवसांपूर्वी शिंदे आणि फडणवीस हे एकत्र दिल्लीला गेले होते। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती। त्याचबरोबर मंडळाचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनात आज भाजप नेते किरीट सोम्या यांच्या कथित व्हिडिओ क्लिप प्रकरणावरून घमासान बघायला मिळालं। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना संबंधित व्हिडिओ क्लिप प्रकरणी वरिष्ठ पातळीवर सखोल चौकशी करण्याचं आश्वासन दिलं आहे। तर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी 8 तासांची क्लिप विधान परिषदेच्या सभापतींकडे सादर केली आहे। विशेष म्हणजे संबंधित प्रकरणी राज्यभरात ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलं आहे। त्याचबरोबर विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक पार पडण्याची शक्यता आहे। असं असताना महाराष्ट्रातही सत्ताधारी पक्षांच्या गटात जोरदार हालचाली सुरू आहे। मुंबईत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची एकत्रित बैठक सुरू आहे। तीनही पक्षांच्या समन्वय समितीची ही बैठक सुरू असल्याची माहिती मिळत आहे। तर मित्रांनो, याबद्दल तुमचे काय मत आहे हे खाली कमेंट मध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व लाईक करून बेल आयकॉन नक्की दाबा।